प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या तेजश्री कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध श्रोतेओ नमस्कार भगवान रामपुरे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात नामांकित आणि सिद्धहस्त शिल्पकार म्हणून आपल्या सर्वांनाच परिचित आहेत स्टॉक एक्सचेंजच्या प्रवेशद्वारच्या बिग बुलचे शिल्पकार घरोघरी आणि बऱ्याच आता कार्ड मध्ये दिसणारी ऍबस्ट्रॅक्ट गणेश मूर्ती आणि भगवान गौतम बुद्ध यांचे शिल्पकार मिर्झा गालिब विजय तेंडुलकर स्वामी समर्थ कवी गुलजार मीरा ओशो अशा शिल्पांमधून आपल्याला अनेकदा जिवंत भासमान झाली आहेत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि देशोविदेशातले सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित आणि नुकताच कुसुमाग्रज फाउंडेशनचा गोदावरी पुरस्कार यांना जाहीर झाला आहे श्रोते हो दोन हजार दहाचा चा, चा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कलेच्या क्षेत्रातला पहिला पुरस्कार भगवान रामपुरे यांना मिळाला होता अलौकिक सत्पुरुष आणि देवतांचे शिल्पकार भगवान रामपुरे आज आपल्या सोबत आहेत शिल्पकाराचं आयुष्य त्यांची जडणघडण आज आपण समजून घेणार आहोत सर आपला आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओ मध्ये हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार सर तुमचा शिल्पकला आणि कलेच्या क्षेत्रातला खूप मोठा अनुभव आहे आणि तुमचं अवघ आयुष्य पूर्ण या कलेला वाहिलेलं आहे कुठल्याही व्यक्तीला जाणून घेताना मला असं वाटतं की सुरुवातीला आपण त्यांचं बालपण त्यांची जडणघडण कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षण मूळ गाव हे सगळं कुठे होतं कसं होतं म्हणजे त्यांच्या विचारांच्या मुळापर्यंत जाता येतं याबद्दल आपण काय सांगाल माझा जन्म सोलापूरमध्ये झालेला आहे पण माझे आई वडील हे Uh, आंध्रामध्ये रायचूर नावाचं एक शहर आहे त्या शहराला एक दहा किलोमीटर अंतरावर रामपूर नावाचं एक छोटस खेड आहे गाव आहे त्या गावचे हे मूळ रहिवाशी म्हणजे हा आणि तिथून साधारण सत्तर एक वर्षापूर्वी सोलापूरला आले पूर्वी तिथे त्यांचा शेतीचा व्यवसाय होता आणि इथे सुरुवातीला मिलमध्ये काम केले आणि मिलमध्ये काम करता करता शेतकरी असल्यामुळे आणि माझे आजोबा सुतार आ, काम करायचे त्याच्यामुळे कला हे त्यांच्या अंगात आहे तर म्हणून मग इथे मग मित्रासोबत मिळून गणपती करायला लागले बर आणि ते त्यांना इतकं छान अवगत झालं की ते मग स्वतंत्र गणपतीचा कारखाना असायचं घरी म्हणजे ते हयात असेपर्यंत सोलापूर सोलापूरला त्याच्यामुळे माती म्हणजे काय हेही माहित नाही शिल्पकला म्हणजे काय हे माहित नाही अशा वयापासूनच आम्ही मातीला स्पर्श केलेला आहे आणि मग असं तुमचं शिक्षण सोलापुरातच झालं म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या रामोडी शाळेमध्ये सातवी पर्यंत माझं शिक्षण झालेलं मग नंतर सोलापूरच्या मध्यवर्ती सोलापूर महानगरपालिकेच्या समोर शंभर वर्षापूर्वीची शाळा आहे नॉर्थकोट हायस्कूल तिथे मग सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण झालं अच्छा आणि तुम्ही लहान असताना आता सांगितलं की तुम्ही वडिलांसोबत मातीचे गणपती घडवत होता पण मग नंतर तुम्ही स्वतः याचं आपण प्रत्यक्ष शिक्षण घ्यावं हे कधी वाटलं कसं वाटलं आणि मग तुमचा सोलापूर ते जे जेचा प्रवास कसा घडला गंमत अशी आहे गणपतीचा कारखाना असल्यामुळे माझे वडील नऊ वाजता सकाळी कामाला बसायचे साधारण माझी शाळा साधारण बारा वाजता असायची म्हणून मग बारा वाजेपर्यंत वडिलांच्या शेजारी बसून ते कसे करतात मी काही प्रश्न विचारायचो असं एक कळत न कळत ते शिक्षण मला वडिलांकडून मिळालेलं आहे आणि माझा जन्म सात जानेवारीला झालेला जा आहे आणि नेमकं त्याच दिवशी माझ्या वडिलांनी देह ठेवला माझ्या सतराव्या वाढदिवसाला म्हणजे मी दहावीमध्ये होतो तेव्हा तत्पूर्वी म्हणजे सात जानेवारीला मला त्यांनी बोलावलं जवळ बोलावलं आणि जिथे गणपती करतात त्या ठिकाणी मला बसवून घेतलं आणि म्हणाले की बाबा मी माझ्या मुलांना म्हणजे भावाला आणि तुझ्या बहिणीला असं म्हणाम असं काही दिलेलं नाही आहे म्हणजे बँक प्रॉपर्टी नाही आहे शेती होती तेही विकलेलं आहे पण माझ्याकडे जी कला अवगत आहे ती कला तुम्हाला सुपूर्द केलेली आहे आणि ती कला ही शेतासारखी आहे त्या शेतात तुम्ही जेवढं मेहनत कराल तुम्हाला पैसा मिळेल नावलौकिक मिळेल आणि आनंदही मिळेल आणि ते झालं आणि त्यांनी हे शेवटचे शब्द आहेत आणि दुसऱ्या दिवशी पहाटे शरीर सोडलं अरे बापरे म्हणून माझी अशी एक मनोमन अशी भावना झाली की त्यांची पूर्ण कलीची ऊर्जा मला ते जसं गुरु शिष्याला समर्पित करतो म्हणजे ट्रान्सफर करतो तसेच वडिलांनी त्यांची कला मला दिली आहे असं माझी भावना खूपच सुंदर ज्यावेळी वड़ी माझे वडील गेले जानेवारी मध्ये तर मी दहावीत होतो त्याच्यामुळे मी दहावीची परीक्षाच दिली नाही त्या मनस्थितीमध्ये मग भावांनी काय केलं की दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन मग माझं दहावी केलं आणि ते दहावी करताना त्या पिरियडमध्ये मला नाटकाचा कवितांचा खूप छंद लागला होता म्हणजे मी नाटकांचं स्क्रिप्ट लिहायचो एकांकिका तीन अंकी नाटकात पण अभिनय करायचो दिग्दर्शित केलेला के आहे कारण आमच्या रामवाडीमध्ये कामगार कल्याण केंद्र अच्छा कामगार ते कामगारांची वस्ती असल्या कारणाने कामगार कल्याण आणि ते केंद्रातर्फे मराठींची स्पर्धा नाटकांची स्पर्धा असायच्या कवितांच्या स्पर्धा वक, वक्तृत्व स्पर्धा असायची आणि जसं घरामध्ये वडिलां च्यामुळे आणि भावामुळे घडलो त्याचप्रमाणे कामगार कल्याण केंद्रामुळेही लहानपण आमचं संपन्न अवस्थेत गेलेलं आहे म्हणजे वाचन करणं बरोबर आणि या सगळ्याचा आज तुम्हाला किंवा तुम्ही जेव्हा शिल्पांचा विचार करत असाल या सगळ्याचा तुम्हाला निश्चित उपयोग झाला असेल गणपतीला आम्ही कलर करायचो त्याच्यामुळे ब्रश आणि कलरचं सेन्स नकळत डेव्हलप झालेलं आहे मग वडिलांना मी चित्रकार व्हावं असं त्यांची खूप इच्छा असायची त्यावेळी देवानंदचे पोस्टर्स किंवा दादा कोंडकेंचे जे राम राम गंगाराम वगैरे असे माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचे जे पोस्टर आणायचे सिनेमाचे पोस्टर आणि ते पोस्टर मला द्यायचे तू असं काढू शकतो का असं शर्यत लावायची आणि मी ते तसं हुबेहूब हुव काढले की मला ते बक्षीस म्हणून पाच रुपये द्यायचं आणि मी सिनेमाला जायचं अरे वाट कळत न कळत त्यांनी मला शिकवलेलं आहे मग वडील गेल्यानंतर भावांनी मग मला म्हंटल की आपल्याला जे जेला जायचं आर्टिस्ट व्हायचं आहे त्यांचंही स्वप्न होतं जेजेला जायचं होतं पण ते परिस्थिती घरची जबाबदारी त्यांच्यावर आली कारण ते mm. मोठे भाऊ म्हणून मग त्यांनी मला जेजेला जाण्यासाठी प्रोत्साहित केलं hmm. दहावी झाल्यानंतर कला महाविद्यालय आहे सोलापूरला त्या कला महाविद्यालयामध्ये फाउंडेशनचा कोर्स एक वर्षाचा असतो मग तुम्हाला निवडायचं असतं पेंटिंगला जायचं स्कल्पचरला जायचं किंवा कमर्शियल तर मी एक वर्षाच्या त्या पिरियडमध्ये म्हणजे ड्रॉइंगच्या मी खूप छान रमलो आणि तिथे मग मी एक दोन स्कल्पचर केले त्या वर्षामध्ये मग तिथल्या आमच्या सरांना म्हणजे देवरकोंडा सरांना खूप आवडलं ते त्या स्कल्पचर्स मी जेव्हा फाउंडेशन पास झाल्यानंतर पेढे द्यायला गेलो आमच्या सरांना मग त्यांनी प्रश्न केला की याच्या पुढे काय करणार आहे मग म्हणाला स्कूल ऑफ आर्टला जाणार आहे मी पेंटिंगला ॲडमिशन घेणार आहे ते मला म्हणाले की तुझ्याकडे चांगला पेंटर होऊ शकतो पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की तू स्कल्पचर कडे जावं कारण तुझ्याकडे स्कल्पचरचीही गुणवत्ता खूप छान आहे आपल्या सोलापूरला कोणी स्कल्प्टर नाही आहे महाराष्ट्रातही खूप छान स्कल्पचर स्कल्प्टर नाही आहेत म्हणजे पेंटिंगच्या प्रमाणात स्कल्प्टर फार कमी आहे संख्येने कमी आहे म्हणून मला असं वाटतं की तू आणि तुझं नशेब चांगलं असेल आणि तुझं कर्तृत्व चांगलं असेल तर तू आंतरराष्ट्रीयचा शिल्पकार होण्याचे गुण तुझ्यात आहेत वा काय नाव सांगितलं त्यांच्या खरं तर खूप आठवणी आहेत जेजेला जाण्याचं आणि तुम्ही जेजेला ऍडमिशनही मिळालं आणि जितकी काही माहिती तुमच्याविषयी आहे त्या सगळ्यात आम्हाला हे कळालं की तुम्ही उत्तम पद्धतीने जे जे मध्ये शिक्षण घेतलं शिल्पकार म्हणून शिकलात तिथे आणि त्याच्यानंतर नोकरीही करू लागलात आणि मग लग्न अठ्ठ्याऐंशी मध्ये सत्याऐंशी मध्ये आम्ही एंगेजमेंट केलं अठ्याऐंशीला लग्न आणि त्याच दरम्यान तुम्ही नोकरीला पण होता मी नोकरीला असं कधीच नव्हतो म्हणजे काही काम तेव्हा कॉलेज शिकत असताना कॉलेज शिकत असताना स्वतंत्र काम पण एक तीन महिन्याचा कालावधी एक दोन दिवस आठवड्यातले मी खानविलकर सरांच्या एका मित्राकडे कांतीलाल दोशी नावाचा एक मित्र आहे त्याच्याकडे काम करायचो ते काम म्हणजे तो सिंगापूरवरून वरून क्युन्स आणायचा मॅनिक्युन्स म्हणजे जे शोरूम मध्ये कपडे घालून थांबलेले जे स्कल्पचर्स असतात हो, त्याला मॅन्यू हो, म्हणतात म्हणजे जेंट्स आणि लेडीज ते आणताना काही स्क्रॅच आलेले असतात काही तुटतात काम तेवढं मी आठवड्यातले दोन दिवस त्या माणसाकडे ते काम करायचं आणि उरलेलं शनिवार रविवार आमच्या खानलकर सरांच्याकडे शिकायला जायचं कॉलेज नंतर देखील आणि मग हा डीन होते आणि माझे त्यांचं खूप चांगला ट्युनिंग होता त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं कॉलेज नंतर एटी सेवनला स्वामीनारायण संप्रदायाचं एक मोठं स्कल्पचर ऑर्डर मिळाली आणि ते माझं पहिलं ऑर्डर अच्छा हां आणि मग एटी लाच एक किरण पत्की नावाची एक आर्किटेक्ट आहे त्यांच्या मला वाटतं काम होतं त्याच्या त्या काळात आणि त्याच्या पन्नास टक्के मध्ये माझं लग्न झालं ॲडव्हान्स पन्नास टक्के मध्ये तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही सुरुवातीच्या चर्चेला सांगितली की आर्थिकदृष्ट्या इतकी सक्षम नव्हती खरं तर प्रत्येक कलावंताचा आर्थिक गणिताची जुळवाजुळवी ही फारच ताणाची असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर मग तरी सुद्धा आपण म्हणजे आपल्या या सगळ्या ताणातनं सुरुवातीच्या काळात म्हणजे कसे तग धरून राहिलात कारण हे तुम्ही नोकरी नाही करायची हेही तुम्ही ठरवलंय जे काम मिळेल त्यावर करायचं आणि लग्नही तुम्ही लवकर लग केलं तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅलन्स कशा झाल्या सुरुवातीला खूप त्रास झाला तु तुम्ही म्हटल्याप्रमाणे कलावंतांना कुठल्याही कलावंताला स्वतःला ॲस्टॅब्लिश करेपर्यंत म्हणजे त्याचं नाव होईपर्यंत त्याचे स्वतःचे क्लायंट तयार होत नाही तेव्हा मग आपण जसं खानविलकर असंच्याकडे काम करायचो तसं आमचे एक गजानन कुडतलकर म्हणून एक मित्र होते सिनियर मित्र त्यांच्यासाठी क्लेवर्क करायचो उत्तम पाचरणे नावाचे एक शिल्पकार अजूनही आहे मुंबईमध्ये त्यांच्याकडे वासुदेव कामत नावाचे मोठे चित्रकार आहेत तर त्यांच्यासाठी बुद्धाचं सिरीज केलं होतं स्कल्पचरचं काम केलं होतं असं ते सुरुवातीचे माझे काम करत म्हणजे स्वतःची कामं आणि इतरांची कामं असं करत दिवस काढले वर्ष दोन वर्ष तर या पिरियडमध्ये खरोखरच आर्थिक स्थिती फार हलाकीची होती सर थोडासा वेगळा प्रश्न म्हणजे की तुमच्याविषयी जाणून घेत असताना असं लक्षात आलं की तुम्ही तुमचा दौरा हा सोलापुरातनं सुरू झाला एक कलावंत म्हणून आणि मग तुम्ही मुंबईला शिफ्ट झाला त्याच्यानंतर काही काळ तुम्ही पुण्यात होता आणि आता परत सोलापुरात खर तर कुठल्याही कलावंताला मुंबई ही फार सोयीची जागा वाटत असते कारण तिथे पैसा असतो काम असतं इतर ठिकाणी गेलो तर बाबा आपल्या कलेला कोण विचारणार नाही आपल्याला काम मिळेल का मग काय कला आपली संपेल अशी भीती असते तरी सुद्धा तुमचा हा बॅक टू पवेलियन हा चुकीचा शब्द असेल बरोबर आहे पण प्रत्येकाला पडणारा पर, प्रश्न आहे तो पण म्हणजे आपल्या मूळ गावी जाणं आपल्या रूट्स कडे परत जाणं हे तुम्हाला का वाटलं कारण आता तुमचा इतका सुंदर स्टुडिओ आहे सोलापूर मध्ये आता जिथे मी थांबलो तिथूनच सुरुवात करतो आणि हे जे सुरुवातीचे दोन तीन वर्ष जे स्ट्रगल म्हणजे स्वतःच नाव होण्यासाठी म्हणून जे धडपड करत होतो त्या दरम्यानच मला हा महेंद्र भगत हुँ. तो मध्ये कामाला लागला कारण तो ऍडव्हर्टायझिंग मध्ये होता ना कमर्शियल कमर्शियल तिथे त्यांना जाहिरात करायची होती की त्या दिवाळीला म्हणजे नव्वद साली फोर स्ट्रोक लॉन्च करायचं होतं तर त्या जाहिरातीमध्ये कॉन्सेप्ट असं होतं की एक चिता धावत येते आणि आकाशात झेप घेते आणि नंतर मग ते जमिनीत येते आणि जमिनीवर पाय ठेवता ठेवता मोटरसायकलमध्ये कन्वर्ट होते हुँ, हुँ. अशी ती कल्पना होती आणि त्याच्यासाठी मला चिता करायची ऑर्डर आली आणि मी एक साडेसात फुटाचा चिता ची करून दिला त्यांना खूप आवडलं मग ते म्हणाले की मला याची शंभर प्रती हवी आहेत अरे बापरे कारण अॅनिमेशन हे श्याम रामना नावाचे अॅनिमेटरने ते अनिमेट केलं म्हणजे टी व्हीसाठी ऍडसाठी पण दिवाळीमध्ये आपण माझे आमचे अनेक शोरूम आहेत भारतात त्या प्रत्येक शोरूम मध्ये आम्ही डिस्प्ले करूया अच्छा म्हणजे माझ्या जीवनातला सर्वात मोठा आ, काम म्हणजे पहिलंच काम साडेसात लाखाचं अरे बापरे आणि त्या काळात हो त्या काळ बद्दल मग मला वाटलं की माझं स्वतंत्र स्टुडिओ असावं मग नाईन्टी टू ला मी गोरेगाव मध्ये गेलो फिल्म सिटी रोडवर एक स्टुडिओ भाड्याने घेतला आणि नाईन्टी थ्री एक जानेवारीमध्ये आम्ही प्रवेश केला तिथे हु. आणि त्यावेळी मग मला असं वाटलं की राधिका आणि सागर सागर त्यावेळी तीन वर्षाचा होता तर त्यांचं स्कल्पचर करूया कारण कॉलेज जेव्हा मी शिकायला गेलो तेव्हा सर्वात प्रथम मी माझ्या आईचं स्कल्पचर केलं म्हणजे माझं पहिलं मॉडेल आई आणि माझं पहिलं स्कल्पचर मग नंतर जेव्हा त्र्याऐंशी साली एक जानेवारी त्र्याऐंशी साली मी नव्यान स्टुडिओ ओपनिंग केलं रामपुरे आर्ट असं नाव दिलं मग मी म्हटलं की माझ्या मिसेसचं आणि मुलाचं शिल्प करावं आणि मी त्यांना मॉडेल म्हणून पुढे बसवलं माझा एक कारागिरी मित्र आहे तो म्हणाला की सर आपल्या स्टुडिओचा पहिला दिवस आहे पूजा करा आम्ही अगरबत्ती वगैरे सगळं आणलेलं आहे हार आणलेलं आहे मग मी तसा पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा न करणारा माणूस <laughs> पण ईश्वराला मानतो दैवी शक्ती आहे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मुळे घडलं आपण गणपतीमुळेच शिल्पकार, शिल्पकार म्हणून हातात असं माती घेतली मातीचा गोळा घेतला डोळे बंद केले आणि पाच एक मिनिटामध्ये श्री गणेशा केला आणि ठेवला <laughs> आणि त्याची पूजा केली फुलं वाहिले आणि मी कामाला लागलो तास दीड तासाचं काम झाल्यानंतर मी बसल्यानंतर मला ते गणपतीकडे पाहू लागलो तर ते फारच सुंदर दिसायला लागलं मग म्हंटलं या मातीला तोडू नका याचा मोल्ड घ्या म्हणजे साच्यात घ्या आणि mm -hmm. मी स्कल्पचरच्या कामाला लावा मग साच्यामधून फायबरचा पीस तयार केला ते पेंटिंग केल्यानंतर उत्कृष्ट दिसायला लागले ते इतकं उत्कृष्ट दिसायला लागलं मी म्हणालो की आता अनायसा आपण रामपुरे आर्ट स्कल्पचरचं स्टुडिओ काढलेलं आहे आलेल्या मित्रांना क्लायंटना द्यायला हे खूप छान राहील मग ह्याचे एक दहा बारा पीस काढा म्हणून ऑर्डर दिली त्र्याण्णवच्या दिवाळीच्या आधी ऑगस्टमध्ये एक चटर्जी आणि कुलकर्णी नावाचे दोन क्लायंट होते पार्टनर्स ते माझ्याकडे काम दिलेलं त्याच्या अप्रुव्हलला आले होते मग त्यांनी ते स्कल्पचर पाहिलं ते म्हणाले हे किसके लिए, बना रहे? आपके लिए दोस्तों को देने म्हटलं लिए मग त्यांना मी प्रेझेंट दिलं तीन दिवसाने फोन आला चटर्जीचा की रामपुरे मुसो पीस चाहिए अरे बापरे म्हटलं नाही वो सिर्फ रामपुरे आठ से मिलेगा चाहिए तो और आपको दो तीन दे सकता हूं अरे आप आ जाओ हम बात करते जरा वयस्कर होते मी त्यावेळी छोटा मुलगाच होतो ते म्हणाले हे देखो ये पंधरा हजार का चेक ले, ले ना और मुझे दो सो पीस दे दो उसके बाद और पंधरा हजार दे दूंगा म्हणजे किंमतही त्यानेच ठरवलं मग मी एक दोन मिनटं विचार केला की गणपतीच आहे मी प्रेझेंट दिलं काय आणि यांनी प्रेझेंट दिलं काय शेवटी गणपती त्यांच्या भक्तांच्याच घरी जाणार आहे <laughs> मग स्टुडिओ जाऊन मग एक पाचशे पीसची ऑर्डर दिली दोनशे त्यांना दिले आणि तीनशे मी मित्रांना वाटले माझा मित्र सर्कल परिवार खूप मोठा खूप मित्रांना शिक्षकांना वाटले अक्षरशः त्या दिवाळीमध्ये त्र्याण्णव सालची दिवाळी आणि दर वर्षाप्रमाणे मी सोलापूरला गावी गेलो आठवड्याभरासाठी मग मी जेव्हा आलो तेव्हा डायरी मेसेज डायरी पूर्ण भरली होती कोणाला दहा पाहिजे कोणाला पन्नास पाहिजे कोणाला शंभर <laughs> पाहिजे म्हणजे ज्यांना ज्यांना प्रेझेंट दिलेलं आहे त्यांना <laughs> त्यांना ऑर्डर्स आणि असे करत त्र्याण्णव साली भाड्याच्या स्टुडिओत होतो चौऱ्याण्णवला मी स्वतंत्र स्वतःच्या जा जागा परचेस करू शकतो <laughs> आणि पंच्याण्णव साली स्वतःचं घर झालं केवळ या गणपतीमुळे आणि या गणपतीने पैसा घर झालं हा मुंबईत गोरेगावला फिल्म सिटी रोडला मग तुम्ही मुंबईत नाव पुण्याला कसे आलात त्र्याण्णव ते दोन हजार हा कालावधीपर्यंत म्हणजे सात एक वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर नाव झालं या गणपतीमुळे शिवाय इतर स्कल्पचर खूप 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 कामं केली पण जे पिंड आहे म्हणजे मनाचं जे पिंड आहे म्हणजे इवन राधिका आणि माझं मुंबईत जगण्यासारखं मजा यायची नाही hmm. कामं भरपूर भर आहेत पैसा भरपूर आहे पण जे म्हणजे असा प्रसंग पण आला की तुम्हाला व्यावसायिक म्हणून काम करायचं की स्कल्प्टर म्हणून जगायचं आणि oh. नेहमीच मनात नेहमी दोन्द चालायचं चा। मग शेवटी मी माझ्या मनाचं ऐकलं पैसाच कमवणं हे माझं ध्येय नव्हतं बरोबर मग hmm. मी मा माझ्यातल्या कलावंताला जिवंत ठेवण्यासाठी मग पुण्याला आलो अच्छा मग पुण्यातही तसंच झालं एक सहा वर्षाच्या कालावधीमध्ये ही शहर खूपच मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं मुंबईसारखंच पूर्ण मेट्रो सिटी झाले मग इथेही मला मग नकोस वाटायला लागलं मग मी सोलापूर जाणं पसंत केलं आणखीन एक फायदा त्याच्यात असा झाला की तोपर्यंत माझं नाव खूप झालं कलावंत म्हणून आणि तुम्ही स्वतःची जाल तिथे स्पेस स्पेसक्रीन कारण इंटरनेटमुळे किंवा फोन मुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपले क्लायंट आपल्याला मी ज्याला हवा आहे तो माझ्यासाठी कुठे येऊ शकेल एवढा कॉन्फिडन्स आलो होत म्हणून तर बुलचं काम सोलापूर मध्ये असताना मिळालं हो मी आता त्या प्रश्नाकडेच येणार होते की म्हणजे तुमची जर्नी खरंच फार इंटरेस्टिंग आहे आणि अनायसे घडत गेलेल्या गोष्टींनी तुम्हाला खूपच ताकदीने साथ दिली आणि चमत्कारच म्हणावं लागेल अशा गोष्टी घडत गेल्या तसंच म्हणजे की हे सगळं काम अतिशय वेगळं आहे आतापर्यंत तुमचं केलेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे स्टॉक एक्सचेंजचं आपण बुल बनवावा म्हणजे हे निमंत्रण आमंत्रण म्हणजे नेमकं बोलावण कसं आलं आणि ते केल्यानंतर तुमचं काय म्हणजे तुमच्या ह्याच्यात काय कामात बदल काय झाला मी सोलापूरला आलो ते व्यावसायिक काम नको मला मी फक्त मला जे वाटेल ते काम करणार आणि एक्झिबिशन करणार <laughs> पण कामाने काम जसं येते तसे तुमचे चांगले मित्र सर्कलही तयार होतं ज्यांना माहीत असते की हे काम कोण करणार आहे बरोबर तर जेव्हा स्टॉक एक्सचेंजच्या कमिटीने ठरवलं की इथे बुल बसवायचं आहे त्या कंपनीला जो जाहिरात करणारा जो माणूस होता नलेश पाटील म्हणून फार मोठे कमर्शियल कमर्शियल आर्टिस्ट होते आर्ट डायरेक्टर त्यांच्याकडे ही जबाबदारी ते मला ओळखतात त्याच्यामुळे त्यांनी मला डायरेक्ट फोन केला आणि असं असं आपल्याला काम करायचं मग मी गेलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग ते सा जे काय प्रोसेस असते तसं झालं आणि काम मलाच करायचं असल्यामुळे बार्गनिंग काही नव्हतंच तिथे सांगितलेलं रेट मिळाला आणि मी केलं आणि तो ब्रॉन्झ हो ब्रॉन्झर आणि तिथे दोन हजार आठला जानेवारीच्या दोन हजार आठला तिथे स्थानापन झालं आणि त्याच रात्री मार्केट डाऊन झालं अरे बापरे पूर्ण देशाचं म्हणजे जे एक गणित असतं ते आपल्याला माहित नाहीये कारण आपला छत्तीस आहे स्टॉक एक्सचेंज आणि हे पण मार्केट इंटरनॅशनल मार्केट बुडाल्यामुळे आणि दुसऱ्याच दिवशी बरोबर तेव्हा कारण त्या काळामध्ये जागतिक पातळीवरती लेहमन ब्रदर क्रायसिस या सगळ्या गोष्टी त्याच क्रायसिस साठीच पण त्याच आरोप माझ्यावर पडलं हां कारण लगेच न्यूज रात्री हे केलं ज्योतिषी बसलेलं आहे आणि तो म्हणतो की बॉम्बे स्टॉक एक्स याच्यासाठी पडला की तिथे प्रवेशद्वारामध्ये बुल बसलेला आहे त्या बुलची दिशा चुकीची आहे ते बसवायला नाही पाहिजे असं तसं अशी मुलाखत दिली आणि एक मुलाखत दिली की दुसरी मुलाखत तिसरी मुलाखत असे भरपूर मुलाखती झाल्या हां बातमी आणि पेपरमध्ये म्हणजे ते बुल हे अपशकून आहे अरे आणि माझा फोटो यांनी केलेला महिन्याभरामध्ये मी इंटरनॅशनल कॅटेगरीचा आर्टिस्ट होऊन गेलो म्हणजे तुमच्यावर <laughs> अपप्रचार होतो त्याचाही फायदा होतो हे या कामामुळे कळलं मला अच्छा आणि महिन्या दीड महिन्यामध्ये परत मार्केट वर गेल्यानंतर मग सगळं विसरून गेले लोक पण त्याचा फायदा असा झाला की रात्री हो हो महिन्याभरात अक्षरशः म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्ती त्या एका स्कल्पचरने मिळवून दिली अच्छा आणि आज देखील हो। प्रत्येक पेपरमध्ये न्यूज मध्ये कुठे ना कुठे स्टॉक एक्सचेंज सिंबल अगदीच श्रोते हो आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भगवान रामपुरे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आज आपण याचा पूर्वार्ध ऐकला पुढच्या गुरुवारी ऐकूया याच कार्यक्रमाचा उत्तरार्ध